आपण ना आपण गरुडाचा ब्लॉग बघूया म्हणून, ठीक आहे? मजा आहे ना भिडो नामचीन ब्लॉग का? हा, द गरुड, द बॉय गरुडा ब्लॉगिंग सिस्टम अँड ऍक्सेसरीज. श्रीमंत डायलॉग माझ्या अजून एक कानात फिरतो. काय? मी स्ट्रीमिंग साठी नाही, मी ब्लॉगिंग साठी बनलोय. कधी मारलेला? हा, आमच्या मध्ये झालेले राडा तेव्हाचा ब्लॉगचा हा डायलॉग आहे. कसा डायलॉग बोलला एकदा? मी स्ट्रीमिंग साठी नाही, ब्लॉगिंग साठी बनलोय. पसंती नको ना रे करंटला. हॅलो दोस्तों, स्वागत आहे इंस्टाग्रामला. आणि हे सगळं मालवणी तुझ्या हसतं ना बाबा, तुझा आला ना बाबा, लक्षात ठेव, तुझा आला ना आणि आयम्या काढायला लागला ना, तुझी चुकी असणार आहे कारण तुझ्यामुळे होतंय. काय होत? मला तर सवय आहे बाबा, मी शिव्या खाऊ शकतो, आमचे राडे पण होतात, पण मालवणी तुझी गेम वाचू शकते बाबा या मॅटर मध्ये. करण तू एकदा करण ऐक ना, करण तो डायलॉग एकदा पुन्हा घे ना प्लीज. आता हा सेकंड टाइमचा अभिमान माझ्या तरफे नाही, श्रीमंताचा बोलले, त्यामुळे श्रीमान मी लाईव्ह साठी नाही, मी ब्लॉगिंग साठी बनलो. आईची गटगट रे. आता हा दोस्तांनो, हा जो ब्लॉगिंग साठी बनलेला आपला भाऊ आहे, त्याचा आता आपण एक सुंदर ब्लॉग बघणार आहोत, ठीक आहे? इंट्रो कडक झालेला आहे आता. हा, आकाश ओहल, थँक्यू 200 यार, माझा मित्र, तुझा खूप मोठा फॅन आहे. मीटअपला आम्ही आलो होतो आणि तो खूप एक्साइटेड होता, बट तुला पाहायची त्याचं स्वप्न बनूनच राहिलं, तर प्लीज आता तो बघत आहे, त्याचं एकदा नाव घे मनोज. अरे मनोज पवार बाबा, सॉरी मला अर्जंट जायला लागलं, पण आपण भेटूया नक्कीच कधी ना कधी लाईफमध्ये. तुम्ही खूप सारं प्रेम, तुम्हाला हेल्दी राहा, नक्की भेटू आपण. वुल्फ इज लाईफ, थँक्यू 200, हॅपी दिवाळी शिवन भाऊ. अरे वुल्फ भाऊ, हॅपी दिवाळी, खूप सारं प्रेम तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला. अरावण इज लाईफ, थँक्यू 40 यार. ओमकार आर्ट्स वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे, आईला काय बोलतो, इज्जत आहे ओमकार आर्ट्सला. आणि प्रवीण के, थँक्यू 50 रुपीज, गुगल पे प्रवीण के. चला मैं आपका होस्ट और आपका दोस्त अभिजीत .a.j आपका स्वागत कर रहा हूँ गरुड़ा गेमिंग लाइव चैनल पे. मैं अभी आज एक व्लॉग बना रहा हूँ, वो व्लॉग है एक होटल रिलेटेड. थांब तुम्हाला पण दाखवतो, थांब तुम्हाला पण दाखवतो, तुम्हाला पण दाखवतो, शेअर करतो एक मिनिट. स्टॉप करून कर, कारण का हे आम्हाला एकही शब्द निशब्द त्या हॉटेलचे नॉलेज पाहिजे मला. हा नाही, नॉलेज मी देतो, मी देतो. आगे पहिले असं बघा अभिजीत डॉट रेडी. दोस्तों स्वागत है फिर से आपका एक नए ब्लॉग में. मैं आपका होस्ट और आपका दोस्त अभिजीत .a.j आपका स्वागत कर रहा हूँ गरुड़ा गेमिंग लाइव चैनल पे. मैं अभी आज एक ब्लॉग बना रहा हूँ, वो ब्लॉग है एक होटल रिलेटेड. इस होटल को हम चारों तरफ से देखेंगे. अच्छा, और इसका एक छोटा सा रिव्यू देंगे. ओके ओके, ये वीडियो बना रहा हूँ. यस यस, वीडियो मैं ये रिव्यू देख के मैं होटल में आऊंगा सर. मैं देखना चाहता हूँ होटल में क्या क्या है, प्लीज सर. यस यस, ये जरूर बताना. 100% मैं कमेंट करूंगा देखने के बाद. यस यस यस, कम ऑन, मजा आएगा. हेलो दोस्तों, तो फाइनली मैं पहुंच चुका हूँ द फन गिर फॉरेस्ट रिसोर्ट में. ये है उनका लोगो और ये है उनकी एंट्री. तो मैं आज आपको बताने वाला हूँ इस होटल की खासियत क्या है, यहाँ पे कैसी रूम्स है, यहाँ पे क्या क्या फैसिलिटीज है, वो सब मैं आपको अभी इस ब्लॉग में बताने वाला हूँ. तो हम इस होटल में जाएंगे, जुड़े रहेगा मेरे साथ. चलिए अंदर जाते. यहाँ पे एक्साइटमेंट कम ही नहीं हो रही है. अभी फिलहाल मैं अलग लेवल पे जा रहा था और अचानक से कुछ अलग ही आया. अभी हम लोग जा रहे केवड़िया करके एक गांव है, गांव जंगल है. अरे मैं होटल
दाखवतो तो म्हणून मी सबस्क्राईब केलं या युट्यूबरला. काय हॉटेल मला रूम बघायचे भाई, मला यायचंय पुढच्या 5-6 दिवसांचा प्लॅन बनतो. मला हॉटेल दाखव यार ब्रो, मला सफारी नाही बघायचे यार, हॉटेलची रूम पाहिजे यार. स्विमिंग पूल बिमिंग पूल कशी सुविधा आहे, रेट वगैरे कसा काय यार, गरुडा 16 किलोमीटर या कुछ स्क्वेअर. अरे कोण व्लॉगर आहे करण यार? मैं तो कुछ नहीं बोलूंगा, मैं इसका दीवाना हो चुका हूँ, मैं इसके घर के बाहर तासों तास सुबह रहने के लिए इसकी एक झलक पाने के लिए. किलोमीटर की उसके अंदर सब एनिमल्स को रखा है. अच्छा, तो जिनको जंगल में उन्हें देखने का मौका नहीं मिलता उनके लिए स्पेशल ऑफर है उधर. मालवणी तुला हसण्यासाठी तू म्यूट. ए लसपट्या थेरड्या, म्यूट मध्ये राहायचं नाही कोणी. तुमच्या आईच्या गावात सर्व म्यूट होतील ना तुम्ही? मला सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. थोडेतरी असले ना मला आवाज आला पाहिजे, संपवून टाकेल तुम्हाला मी. हा म्यूट का नोबी, नोबीला ऐकला. हा नाही नोबी नाहीच, नोबी नाहीये, नोबी नाही. हॉटेल दाखवण्याचा विषय थांबलेला आहे, आता आपण चाललोय सफारी. मेरे साथ जुड चुके है अपनी पूरी टीम, रुक्मिणी, उसके बाद बंड्या, उसके बाद मुफासा और हमारी टीम. क्वालिटी खूप छान आहे, ताई बोलतोय ते सगळं ऐकू येते व्यवस्थित. गौडा जीवन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. मस्त अँगल, अँगल परफेक्ट घेतलेला आहे. वा वा गरुडा वा, बाबा वा, माझ्या बाबा वा, माझा बाळ, माझा हृदयाचा तुकडा तो. अरे रिवाज हा थांब ना, तो बोलतोय कारण तो किती व्यवस्थित सिरियसली बोलतोय, तू मस्करीत घेतोय त्याला. श्रीमान मला एक बोलू दे, हा ड्रायव्हर होता का विमानात नाही रे, सस्पेंड केलाय रे. श्रीमानला विचारत होता स्पीड, मला वाटत क्रेटा तुडून जातो आता मधनं. अरे तो कटबीट मारत होता कसा गाड्यांना, आणि म्हणजे पळवत होता ना, डेंजर. पण ड्रायव्हर किंग होता, काय पण बोला, ड्रायव्हरला इज्जत होती, इज्जत होती. हा बेभान चाललाय तो, बेभान, बेभान होऊन चाललाय. कारण मला ना या ड्रायव्हरला बघून आहे ना इच्छा झाली रे बाईक चालवायची. या ना सर, आफ्टर द स्ट्रीम एक राऊंड मारून येऊ आपण. हा कुठे जायचं बोल? गगनबावडा रोड. गगनबावडा करत खाली मालवण येणार आहेस का सांग ना, तर मी एकटा जातो. कुठे आता जायचंय का? स्ट्रीम झाल्यावर रे आता ना. हा मग असं जाऊ ना. आणि गगनबावडा जाऊन पनीर बुर्जी तिकडं. हा ओके. हा रोम रोम हर्ष झाला रे तुझ्या भाषेत करण. काय आवाज आहे हवा यार, मी कधीच कुठल्या ब्लॉग मध्ये इतकी क्लिअर क्रिस्टल आवाज नाही ऐकली. अरे माझ्या शरीरात माझ्या नसा नसा बाबा मंट्याच्या नसा खुल्ल्या खुल्ल्या नसा मंट्याच्या. आपे देखो जस्ट लाइक अ वाव. हा यहां पे हम लोग पहुंच चुके हैं, यहां पे वाह 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 ड्रिंक वाटर कैफे अभी एम्पलीफायर एंड चिल्ड्रंस प्ले एंड ऑल सब सगळं समजलं. चला हे या साइडचा लेफ्ट एक दरवाजा, राईटचा दरवाजा, खोलतानाचा आवाज, वरची कडी खालची कडी आणि ताई उतरल्या तो आवाज, टोटल आवाज डिटेल मध्ये दिला आलाय. एकदम फीलिंग देत ब्लॉक पूरा पॅक एक और हमें रवि भाई मिल गए, तो रवि भाई भी हमारे साथ आ रहे हैं, तो हम लोग सब लोग एक साथ जा रहे हैं. ये जेल पर वर जाते और एंजॉय करेंगे बस. शेरे शेरे पंजाब हे शेरे पंजाब. मी आणि अभी एकच टायमाला बोललो का, तेव्हा जरा कॉमेडी झाली, हसा लागला. अगदी बनर आहे का तो ये भी एक्सप्लोर करेंगे.
कारण हा व्लॉग बघताना एखाद्याच्या हातात चाकू असेल ना, कदाचित तो त्याचा कंट्रोल सुटू शकतो भावा. तो असा ठेवेल त्याच्या आईला जगतच नाही यार जगात. मला संपला विषय क्लोज. म्हणजे पटकन एखादा हे होऊ शकतो कंट्रोल. नाही कंट्रोल सुटू शकतो सांगतो काय मी, सुटू शकतो कंट्रोल. मी गरुडापेक्षा जो एडिटिंग करतोय त्याला मी सलामी देऊ इच्छितो की त्याने ते ब्लरनेस ठेवलाय आणि मग त्यातला तो पॉझिटिव्ह वाईब काढतोय. येत आहे येत आहे येत आहे. शंभर कुठला रॉनेसे कुठला रॉनेसे. अरे वा सॅनिटायझर काय पाणी आहे. सॅनिटायझर का पाणी आहे. सॅनिटायझर पाणी होता. वेलकम टू जी आय झेड देवालिया. जी आय झेड ये देखो दोस्तों जी देवालिया. रुको इधर देवालिया. करण जी वेलकम टू जी आय झेड देवालिया. अर्थ काय अरे इथे तो ना मादर कोंबड्या. जी आय झेड देवालिया यहां से जाएंगे आपन. अरे मी तुम्हाला सांगतो लपडा काय झाला. यांनी मला झोपेत न उठवला आणि डायरेक्ट पिंजऱ्यात बसवला. मी आपली पॅन्ट घातली बरबडा घातलेला. कारण बा तुम्हाला इज्जत दे मी किती वेळ बाहेर गेलेलो आणि मला किती कष्ट लागले त्या एका महत्वाच्या कामासाठी. बा माझ्या हृदयाला किती त्रास होत होता तिकडे बाहेर राहून. मला इज्जत दे. त्याच्या ह्याच्यात मी झोपलो आणि यांनी मला उठवलं रे फक्त श्रीमानी. आणि तसा झोपेत मला नेला होता वाघ बघायला. सिंह सिंह बघायला सॉरी. खरं बोलू का मी असे ब्लॉगर नाही पाहिले. एकाच गाडी चार चार फोन इकडे तिकडे इकडे इकडे बडबड याचा आवाज इकडे याचा तिकडे. अरे काय ब्लॉग तुला माहिती श्रीमान आता मी ब्लॉग जो एडिट केलाय ना तेथे चार सिंह दिसलेत बघ. त्याची अख्खी माहिती तू दिली. मी एक शब्द पण नाही बोललोय. मी काहीच नाही बोललोय त्यात तूच हा मध्ये खडका खडकांचा रोड होता त्यामुळे ती फील दिला. एक पण आप कहां से हो एकाने विचारलं मागून कुठे बोला. राजकोट मुंबई. राजकोट मुंबई. राजकोट मुंबई ना श्रीमान. मी विचारलं आप कहां से हो. मी मुंबई. अर अभी वेगळं बोलला तो राजकोट. ती बोलली असेल बाई हा ग्रुप तरी कुठला आहे. सगळे वेगवेगळे सगळे वेगवेगळे. बापरे आता बघतो एक दोन पाव पाहिजेत खायला. सगळे आपले ती सांगितलेले अरे आपण वर होतो. हा यांना स्वर्गात पाठवायचा बंदोबस्त चाललेला यांचा आपल्याला. हे शांतपणे खाली गाडी चालवतात आणि वरती नुसता हवेचा मारा आमच्यावरती. कारण ती तुझी बहीण दिसते केमो फ्लॉस होत आहे बोलते. ऐकलं श्रीमान तिने ते तीन वेळा जर्मन लेफर्ड जमार जंगल भंगार वाला लोखंड वाला मागे तर काय आवाजच येत नव्हता रे. अरे बाबा तुला सांगते मी मजा कशी केली आणि काय रे देवा हे आप उधर घुमणे गाय ते उधर गाय ते अरे नीलगाय आमच्या घराच्या बाजूला जू आलाय नवीन. अरे मतलब मी यायचा म्हटलं की आम्ही गाय ते उधर ते हे पण यांच्याकडचा रोजडा आहे ना. कारण आपल्या महाराष्ट्रात बहुत डेव्हलप होऊन गाढव म्हणून आलाय.
माहितीये का हा सेम गाडो वाटतो ना हा रोजडा. अब ऐक ना, हा रोजडा म्हणजे मेल गाय काय? नाही रे, हा रोजडा म्हणजे पण आता सेम डुक आपल्या इकडचं गाडव आहे, सेम गाडव आहे, फक्त त्याचं तोंड थोडं लांब आहे आणि गळा मोठा आहे. गळा नाही, गळा तर सेम आहे, तोंड थोडं बारीक केलं का झालं गाडव. हे बघ रोजडा तो बघतो बघा गाडव वाटतोय का नाही मला सांगावं. बघा गाडव वाटतोय का नाही, हा लुक मला सांगा गाडव वाटतोय का नाही. वाटतो तर आहे गाडव ऑलमोस्ट. मग अरे आपल्याकडे महाराष्ट्रात येता येतं त्याचं गाडवात रूपांतर झालं होतं, तिकडे ते रोजडेच राहिले. हा 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 मदन धिंगरा असा काय बघतोय तो बघ, तू बघतोय बघ असा. हा अरे तो अर्धी पसली बघ ना, अर्धी पसली कदा बघतोय बघ आपल्याकडे टकलव. अरे तुला सांगू का मी, त्याला इंटरेस्टच नाही तिकडे वाघ बघण्यात, तो बघून बघून थकलाय. केशर पिस्ता बदाम कुल्फी तोच मानत दिसतोय, तोच मानत दिसतोय. रावण थँक्यू फॉर 40 यार एएसएमआर ब्लॉग वाटतोय. हा ना रावण यार सातपाटी कर, थँक्यू 100. माझे 2 सुपरचॅट मिस केले, गूगल पे मिस केला, आता मला टी शर्ट पाहिजे, मला माहित नाही मी जीव देणार, एल साईज आहे. आई सातपाटीकरची काय विषय, सुपरचॅट मिस केला एक, गुगल पे मिसला, बघतो बघतो सातपाटीकरची. पण जीव का द्यायला निघाले तुम्ही? गावात रांगोळी स्पर्धा होती, दिवाळीची तयारी आहेत, खूप साऱ्या आहेत, त्यात माझ्या आवडीची टाकली. मग तुझ्या आवडीची तू टाकली म्हणजे तुला लगेच टी शर्ट पाहिजे. हा अरे काय बोलतो म्हणजे, हा नेपच्या उद्या जाऊन कुठल्या तरी सुंदर मुलीचा फोटो मला दाखवेल, मग ती काय त्याची बायको होते का रे? हा मी एंटला काही पण श्रीमानला एका पोरीच्या घरी मी नेणार होतो रे बोलणी करायला, संपलं. वाईट झालं जाऊ दे तुमची बोलणी करायला. हा अरे मग काय, त्याच्या मुलांची बोलणी होतील, अजून आहे त्याच्यात थोडस ताकद आहे, अजून जवानच आहे तो. माझी बोलली नाही करायची, मग बाजूवाला जो आमच्या युपी वर आलाय त्याची बोलली करू. अरे आवाज नाही येते त्यांचा ब्लॉगर्सचा. अरे ते झूम केल्यावर आवाज कसा येईल? आयफोनचं फंक्शन आहे ना, झूम केल्यावर तो फोकस करतो, जिकडे झूम केला तिकडचा आवाज येतो. मी आणि श्रीमानच बडबडत होतो, हा मुका मतम नुसता शूट करत होता. काय सांगायची माहिती तुला माहिती कशी होणार? रेडिओ आहे सर, रेडिओ फ्रिक्वेन्सी मॅच नाही झाली, फ्रिक्वेन्सी मॅच व्हॉइस ओव्हर द्या ना, तुमचा पाठीमागे आवाज येतोय बघा. नाही तो ऐका, तुम्हीच ऐका की कचकी भाषा, त्यांचे 40 कचकी भाषा, 2 सुपर शब्द कचकी भाषा मी वाचतो वाचतो एक मिनिट कसके जी. हा एक दुसऱ्याचं बातें कर रे की असं गोवा तुम्ही शिनी करणे चाहिए, गंदगी नाही आहे. अरे वागोवाची मला वाटतो ना का गर्लफ्रेंडशी बोलतात बरं रात्री. वेलकम टू सिम देवा. उत्साहाची आली वाघ बो वाघ बो, या वाघाला तर अख्खा त्यांनी त्या गाडीवाल्याने तर कुत्रा बनवून सोडलेला रे बिचाऱ्याला. अरे नुसता पाठलाग चाललेला त्याचा रे बिचाऱ्याचा, एवढा खुखार वाघ गाडी पुढे हे केला त्याला. भावा मी आजपर्यंत ट्रॅक्टर चालवणारे बघितले, पण तो काय ट्रॅक्टरिंग करत होता मारुती कार, पण त्याला भीती पण वाटत नव्हती ना रे, तो बिंदास फिरत होता वाकडा तिकडा. ते शूट करायला पाहिजे होतो, तो वाऱ्यासारखा आला आणि तबाही सारखा गेला रे. बहुत मजा आ रहा है यार, मतलब बहुत मजा आ रहा है रे यार. मजा ही बोला, मजा ही बोला, तुम्हारे इधर मोजा का ट्रांसफर होके मजा आया. ट्रैक्टर मैन आला बघ,
असला वकवतोय बा गाडी तो आबा आबा ये जा आईला ये हे बघ आ गा 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 डायरेक्ट गेला वक्त बघ डाक 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 तो ब्रेक बघ ब्रेक बघ ब्रेक बघ ब्रेक बघितला का तीन फूट गाडी पुढे गेली लटपटत आता तो वाघ बघ बिचारा रे बिचारा वाघाची इज्जतच काढेल रे तो बोल आज पडला कारण इमॅजिन कर हा टर्न मारताना कलंडलीच गाडी आणि त्या वाघाच्या उरावरच पडला असा ठाप याला वाघ किती स्पीडला घेऊन जाईल रे तो आणि आपण लाईव्ह शिखर बघितले असते रे हो कॅमेरामॅनला नॅशनल ज्योग्राफी मध्ये घेऊ शकतो हो नाही कॅमेरामॅन किंगच रे आमचा हे तो बघ तो बघ गुर्रावतोय बघ गुर्रावतोय बघ गुर्रावतोय बघ इथे थोडस त्याला दमा लागला होता अरे त्यांनी जेव्हा धाड केली ना चालू भाऊ ना भीती वाटली भीती वाटली लिटरली भीती वाटली तेव्हा त्याचा आवाज आहे ना व्हायब्रेशन आहे असं म्हणजे खतरनाक आवाज वाघाचा बाबा अबा करण हे दोघं जोडपय ना भावा नवरा मेला का बायको मरत्या हे माझ्या डोक्यातच राहिले ना विषय किती सच्च प्रेम प्राण्यांचे आणि आपली प्रेम बघा ओपन मे कोल्हा कोल्हा पण आहे झाड़ के ऊपर लेपट वो देख झाड़ पे देख मेरी जिंदगी में पहली बार इतने आवाज चिल्ला रहा है तो वो रागो रहा है वो बोल रहा है कि इतने लोग मुझे देख रहे हैं और तू मेरी मस्करी कर रहा है तेरे माँ की अखिया ऐसे इज्जत निकल रही है ये वहां का आवाज वो अंदर से आ रहा है उसका लायन का लायन लेपर्ड का शपथ तो ये मेरा फेवरेट प्राणी ये देखो गिर रावण का प्राणी स्पर्धेसाठी नाही रे सुपर जॅट मिस केले अरे सॉरी सॉरी सातपाटीकर सॉरी बॉस सॉरी थँक्यू 100 रुपये आता मिस नाही करणार मी रिसेप्शन एरिया वो भी दिखा दो चलो आज खाली आहे टेन्शन ही नाही क्योंकि नाही तो लास्ट आहे सब लोक काय बोला एंट्री है तो लास्ट है सब और यहाँ से आप आगे जाओगे तो यहाँ पे रिसेप्शन एरिया है वो भी दिखा दो चलो आज काली है टेंशन ही नहीं है आज काली है कौन काली है खाली है बोलना चाहती है खाली है खाली है खाली है बोलना चाहते इससे आप जैसे ही अंदर जाओगे ना हाँ हॉटेल दर्शन चालू झालेलं आहे पुन्हा भावनो अचानक मध्ये भयानक रिव्ह्यू थांबला होता पुन्हा चालू केला गेलाय ये देखो यहाँ पे प्रॉपर बैठने के लिए जगह है और रिलैक्स भी कर सकते हो जब तक वहाँ पे आपका विषय नहीं होता तो यहाँ पे फूल हमेशा ही रहते वो भी अच्छा है यहाँ पे सब दोस्त बैठे रहते ये है रिसेप्शन कह रहे हैं जैसे मैंने आपको दिखाया यहाँ पे एकदम मस्त शेरों का है ना चारों तरफ आप जाओगे ना जहाँ पर भी जाओगे ना शेर ही शेर दिखेंगे अच्छा ऊपर भी शेर लगे हैं अबे कुर्सी पे भी काफी खूबसूरत एरिया दिखाया जा रहा है बहुत ही उमदा क्वालिटी ब्लॉगर है ये और इज्जत तो है रिसेप्शन एरिया इज्जत है इसके बाद अगर आप आगे जाते हो तो यहाँ पे कुछ मेमोरीज रखी है उन्होंने जिनमें तो सचिन तेंदुलकर जी भी यहाँ पे सचिन भाऊ पण है जहाँ भी देखो सचिन तेंदुलकर की फोटो है बहुत सारे स्टार्स वगैरह सचिन भाऊ जास्त दिसते हैं बाकी का मैं आहिस्ते आहिस्ते दिखा दो पिक्चर पण नाही रे 7-7 वेळा तो दिसतातच आहे और ऊपर के एरिया में देखो अरे वाह पूल टेबल आता पूल टेबल अरे वाह मस्त पूल टेबल पूल टेबलचा एक गेम तर मंगताय इंटर नाहीये आता होणार वाटतं गरुडाजी खेळणार वाटतं पूल टेबलचा एक गेम मी पण होतो मी आम्ही दोघच खेळतो हो बघू चला आता तू करतो का
तो दोस्तों यहाँ से डायरेक्ट डायरेक्ट कट। खैर श्रीमान फूल गायब टेबलच गेला अख्खा। अरे सब्जेक्ट बदल बदल पुढेल 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 जाना पड़ेगा पुड़े। हमें जो डॉक्यूमेंट्री देखनी है वो देखने के लिए पूरी डॉक्यूमेंट्री यहाँ से ये है एक हॉल है बैंक्वेट हॉल जैसे एक हॉल है उसके अंदर जाना पड़ेगा। ये देखो अच्छा डॉक्यूमेंट्री बघणार आहे आता डॉक्युमेंट्री बघूया आपण काय दाखवतात बघू जरा आपले आपली भाऊ। वा 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 नेचर अख्खं मोठं थिएटर आहे रे खतरनाक। डॉक्युमेंट्री बंद झाली सामने ही स्पा आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही काय हरकत नाही डॉक्युमेंट्री पण बंद झाले पूल टेबल पण गेलाय आता स्विमिंग पूल दाखवतायत आणि काहीतरी चालू आहे वाटतं बाजू मे हे जिम उडी टाकणार असं वाटतंय। जिम कुठे हम लोग गए नाही यहाँ पे एक छोटा सा कॅफे एरिया आहे जहाँ पे आप पूल कॅफे यहाँ पे आप जाके रिलैक्स कर सकते हो। कैफे गरुड़ा भाऊ कैफे दिसला नाही हो थोडा दाखवा ना कैफे कुठे गरुड़ा जी गरुड़ा जी मला काय बोलायचंय गरुड़ा एवढा आस्तिक बोलतो याला आरोपी म्हणून आणलं होतं का इथं जसं काय माहिती देतोय निकाल